नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जिद्द चिकाटी मेहनत आणि आई वडील भाऊ हे शिक्षक म्हणून मार्गदर्शक लाभलेल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील विजय महाजन यांची मुलगी ममता महाजन हिची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या टीम मध्ये निवड झाली आहे। तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे। महाराष्ट्रातून केवळ दोनच महिला खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे। यामध्ये चंद्रपूरची एक महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावची ममता महाजन हिची भारताच्या टीम मध्ये निवड झाली आहे। श्रीलंकेत पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय इंडो श्रीलंका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे। ममता ही विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून टेनिस बॉल क्रिकेट खेळत असते। नुकतंच विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनकडून ममता ही उत्तराखंड हरिद्वार येथील स्पर्धेत खेळली आहे। 23 ते 25 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत ममताचा खेळ पाहूनच तिची भारताच्या टीममध्ये निवड झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील व्यापारी विजय महाजन यांची मुलगी ममता महाजन हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलंय। विजय महाजन हे गोरेगाव येथील रहिवासी आहे। वडील विजय आणि आई वंदना यांनी कष्ट करून कुटुंबाचा भार सांभाळत मुलाला आणि मुलगी ममता हिला बिकट परिस्थितीमधून शिक्षण दिले। आई ही शिलाई मशीन चालवून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करते। अक्षरशः बिकट परिस्थितीचा सामना करत आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाताना त्याला तोंड देत ममताने हे यश मिळवलंय। मामा मावशी आई वडील आणि ज्या शाळेमध्ये तिने शिक्षण घेतलंय त्या शाळेचे शिक्षक गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाखाली तिने गगनझेप घेतल्याचं ममता सांगते। माझं नाव ममता विजय कुमार महाजन आणि प्राथमिक शिक्षण गोरेगाव शाळेमध्ये झालं। त्याच्या पुढील घरची परिस्थिती नसल्यामुळे मामा मावशीकडे BM कन्या शाळेमध्ये सुधीर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची निवड झाली आणि तिथून सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळायला सुरुवात केली। आवड निर्माण झाल्यामुळे त्यात पुढे परफॉर्मन्स चांगला झाला आणि तिथून मग पुढे निवड होत गेली आणि मला आवड लागत गेली आणि माझं स्वप्न होतं इंडिया टीमसाठी खेळायला। आज सिलेक्शन झालं आणि असं म्हणजे खूप आनंद होत आहे आणि इथून पुढे पण इंडियासाठी खेळेन आणि खेळायची जिद्द आणखीन पण आहे। जेवढ्या पण मॅचेस इंडियाला चान्स भेटेल तेवढे आणखीन पण खेळेन। सगळ्यात पहिले तर सरांना सुधीर देशमुख सर की ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। नंतर आई वडील यांचा सपोर्ट होता। घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तरी त्यांनी सपोर्ट केला पूर्ण आणि सरांचे पण खूप आभार की त्यांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले। त्यांना एवढं सांगेल की मुलगी म्हणून कमी नका समजू की जेवढे ते घरच्यांना सपोर्ट भेटला तर त्यांनी पण खेळायला पाहिजे कारण आणि आता तर चान्सेस खूप आहे। हे पण वाढलेलं आहे मुलींना की घरच्यांनी मुलीला कमी समजू नये कारण मुलगी जर शिकली तर पूर्ण देशाचं नाव पण होते आणि मुलीला कधी चान्स भेटेल तर ती कधी नाव मोठं करू शकेल हे पण सांगता येते। आणि तिच्या या यशाबद्दल या सर्वांनी तिचे भरभरून कौतुक केलंय। गोरेगावच्या ममताचे या निवडीबद्दल सर्व सामाजिक क्षेत्रांमधून तिचा गौरव सत्कार करण्यात येत आहे। उत्तुंग भरारी मारत तालुका स्तरीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून गुणगौरव पारितोषक तसेच गोल्ड मेडल अशा विविध पदकाने गौरवण्यात आलेली ममता हिने अक्षरशः आई वडिलांच्या डोळ्याचे पारणे फेडले। तर मला लहानपणी वडील नसल्यामुळे मी काही खेळू शकलो नाही। त्याच्यामुळे माझ्या पहिल्यापासून ध्येय होतं की आपण मुलीला खेळावं। अक्षयला पण मुलाला सुद्धा खेळायला पण त्याची खेळामध्ये आवड नव्हती पण मुलीने खेळाची आवड निर्माण केली त्याच्यामागे तिच्या आईचा खूप भार पडता। त्याच्यामुळे मी तिला प्रत्येक वेळेस तिला सहकार्य करता आला आणि तिने आम्ही जी साथ दिली त्याच्यापेक्षाही तिनं स्वतःची मेहनत जास्त केली आणि तिने यशाचं शिखर गाठलं। त्याच्यामुळे आम्हाला कष्टाचं काय वाटत नाही। आता तिची निवड झाली श्रीलंकेच्या टीममध्ये कसं वाटतं तुम्हाला? आता केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि अजूनही तिची खेळायची इच्छा आहे आणि आमची पण खेळायची इच्छा आहे। आम्हाला खूप आनंद वाटते। आमची मुलगी एवढे वेशाची पायरी चढते तर आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे ती। खूप खूप आनंद होतो आम्हाला आमची मुलगी एवढे यशाची पायरी चढते तर। हो ना, आमची एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा आम्ही तिच्या पाठीमागं उभं राहिलो। तिची पण फार जिद्द होती
कि मी यशाची पायरी इथपर्यंत गाठीलच। तर आमचं पण म्हणणं होतं की आमच्या लेकरांना आम्हाला माहीत होतं आमचं लेकरं यशाची पायरी नक्कीच गाठणार आहे, म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीर उभी आहे। आनंद वाटतो, प्रत्येक स्तरावरून तिचं स्वागत होते, सर्व गावकऱ्यांकडून स्वागत होते, सर्व समाजामध्ये स्वागत होते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वागत होते, त्यामुळे आनंद वाटतो तिचे। मी सुरुवातीला माझा परिचय देतो, मी सुनील भगवानराव कांबळे जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी कार्यरत आहे। ममता हिची जी निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ती श्रीलंका या ठिकाणी होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघात तिची निवड झालेली आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, अभिमानास्पद बाब आहे। आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्रशाला गोरेगावच्या वतीनं तिचं फार फार अभिनंदन करतो। तिच्या कुटुंबाचं फार कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे। ती ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत होती आमच्या शाळेमध्ये, त्यावेळेसच तिच्यामधल्या कलागुणांना तिने लहानपणीच दाखवून दिलं। असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे अभ्यासाबरोबरच खेळाकडं जी तिचा कल होता तेव्हा जसं लक्षात यायला लागलं की ही पुढं चालून काहीतरी एखाद्या मोठं नाव खेळामध्ये आपलं करणार आहे। या सर्व तिच्या प्रवासामध्ये तिचे आई वडील आणि तिच्या कुटुंबाला फार कौतुक आपण करायला पाहिजे। निश्चितच आता हे तिच्या कुटुंबासाठी, समस्त गोरेगावकरांसाठी, आमच्या शाळेसाठी आणि देशवासियासाठी ही कौतुकास्पद अभिमानास्पद गोष्ट आहे की तिची आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे, आणि ह्या गोष्टीचं सर्व श्रेय तिच्या कुटुंबाला मिळते। एका खेडेगावच्या मुलीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टीममध्ये सामील होणे म्हणजे एका गावासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी स्वाभिमानाची गर्वाची गोष्ट आहे। हिंगोलीवरून गजानन धुडधुडे, विकास समाचार।